हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स। लांब पळण्यासाठी पराभवाचं नुसतं विश्लेषण करून चालत नाही, रणनीती सुद्धा करायला हवी। भाजपच्या मंथन बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, तर आपल्यावर आभाळ कोसळलेलं नाही, देवेंद्र फडणवीसांचं विधान। लोकसभेला राज्यात अपयश आल्यानंतर भाजप ऍक्शन मोडवर, भाजपकडून 48 लोकसभा मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक, पराभूत मतदारसंघांमध्ये पराभव का झाला याचा रिपोर्ट तयार करण्याचे आदेश। पुण्यातल्या 13 विधानसभा मतदारसंघाच्या तयारीला लागा, अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आदेश, तर लोकसभेत झालेली चूक विधानसभेला करू नका, अजित पवार यांच्या सूचना। रावसाहेब दानवेंच्या आरोपांना योग्य वेळी उत्तर देणार, रावसाहेब दानवेंनी आत्मचिंतन करावं, अब्दुल सत्तार यांचा रावसाहेब दानवे यांच्यावर हल्ला बोल। महाविकास आघाडीची उद्या पत्रकार परिषद, वायबी सेंटरला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार। कांद्यामुळे लोकसभा निवडणुकीत फटका बसला, कांदा प्रश्नामुळे 4 जिल्ह्यांमध्ये फटका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली। नाशिक लोकसभेची जागा लढवण्यास तयार होतो, मात्र अपमान झाल्यामुळे माघार घेतली, मंत्री छगन भुजबळ यांचा खुलासा। लोकसभेतील बदलाव विधानसभेत घेण्याची छगन भुजबळ यांना संधी, अपमानाच्या विरोधात बंड करून भुजबळांनी बळ दाखवावं, भुजबळांच्या नाराजीवर विजय वडेट्टीवारांचा खोचक सल्ला। भुजबळांना काय हवंय ते एकदाच देऊन टाका, कुणीतरी नाराज होणार, त्यामुळे महायुतीची प्रतिमा खराब होते, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। भुजबळ नाराज नसल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं, अजित पवारांची प्रतिक्रिया, तर आमचे विरोधक आणि फारच जवळच्या मित्रांनी बातम्या पेरल्या अशी टीका। अजित पवारांच्या अडचणी वाढल्या, शिखर बँक घोटाळा प्रकरणातील क्लीन चिटवर अण्णा हजारे यांचा आक्षेप, क्लोजर रिपोर्टला आव्हान देणार। यूज अँड थ्रो ही भाजपची प्रवृत्ती, भाजप लोकनेत्यांना संपवतो, अण्णा हजारेंच्या भूमिकेनंतर रोहित पवारांचा भाजपवर निशाणा। 27 जून ते 13 जुलैपर्यंत महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब, तर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला अजित पवार अनुपस्थित। आषाढी वारीसाठी निघणाऱ्या दिंड्यांना 20,000 रुपये सरकारी अनुदान मिळणार, राज्यातील 1,500 वारकरी दिंड्यांना मिळणार अनुदान। आता थेट वाणिज्य मंत्रालय ठरवणार कांद्याचे दर, नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकार गोठवले, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स। लांब पळण्यासाठी